दसरा हा जो चित्रपट आहे मित्रांनो, जसं की तुम्ही थंबनेलमध्ये वाचलंच असेल की हा चित्रपट जो आहे मित्रांनो, अखेर या चित्रपटाने बॉक्स ऑफिस जे आहे ते गाजवलेलं आहे. वेगवेगळ्या हिंदी चित्रपटाला या चित्रपटाने जे आहे ते मागे सोडलेलं आहे. जसं की क्लॅशमध्ये प्रदर्शित झालेला भोला या चित्रपटाला देखील या चित्रपटात मागे जे आहे ते सोडलेले आहे. आणि तब्बल 8 दिवसांमध्येच या चित्रपटाने 100 कोटींचा आकडा जे आहे ते पार केलेला आहे. ग्रॉसमध्ये या चित्रपटाची 8 दिवसाची कमाई जी आहे 103 कोटी रुपये झालेली आहे. आणि नेटमध्ये जर कमाई पाहायला गेलं तर 83 कोटी 50 लाख रुपये या चित्रपटाने नेटमध्ये कमवलेले आहेत. त्यामधूनही चित्रपटाने त्यांच्या होम स्टेटमध्ये जर पाहायला गेलं म्हणजे की तेलुगू भाषेमध्ये जर पाहायला गेलं तर 66 कोटी रुपये या चित्रपटाने कमवलेले आहेत. आणि फक्त 8 दिवसाचा कालावधी चित्रपटाला लागला 100 कोटीच्या वरचा आकडा पार जे आहे ते करण्यास. नानी असतील किंवा कीर्ती सुरेश जे असतील यांची एकदम सुपर ॲक्टिंग जे आहे आपण या चित्रपटामध्ये पाहिलेली आहे. जर तुम्हाला या चित्रपटाचा रिव्ह्यू देखील बघायचा असेल तर ते देखील मी बनवलेला आहे, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जे आहे देऊन टाकतो. मी देखील हा चित्रपट जो आहे बघितलेला आहे. या चित्रपटाची खास बात म्हणजे मित्रांनो की एकदम क्लायमॅक्स जर पाहायला गेलं तर एकदम अंगावरती शहारे येतील असा या चित्रपटामध्ये क्लायमॅक्स जे आहे आपण पाहू शकतो. तर एकंदरीत मला तरी हा चित्रपट आवडला होता आणि बॉक्स ऑफिसवरती हा चित्रपट जो आहे तो सुपरहिट ठरलेला आहे. कारण की 65 कोटी रुपये काहीतरी चित्रपटाचे बजेट होते आणि त्याने 100 कोटीच्या वरची कमाई केलेली आहे. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरती सुपरहिट ठरलेला आहे. आणखीही चालू आहे हा चित्रपट, त्यामुळे मला तरी वाटते 150 कोटींपर्यंत हा चित्रपट जो आहे बॉक्स ऑफिसवरती लाईफ टाईममध्ये जे आहे ते जाऊ शकतो. तर तुम्ही हा चित्रपट बघितलेला आहे का नाही मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि बघितला जर असेल तर तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला होता आणि मला नक्की तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जे आहे ते कळवू शकता. थँक्यू.